आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात व्यापाऱ्यांनी पुकारला बंद, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात व्यापारी संतापले. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळानं व्यापाऱ्यांना मोडून काढायचं ठरवलं आहे असा गंभीर आरोप करत सोमवारी बंदला प्रारंभ केला. जयसिंगपुरात पूर्वी 2 रुपये डागाला आकारणी केली जात होती, आता शेकडा 1.25 रुपये आकारणी केली जाणार आहे. यातून व्यापाऱ्यांचं आर्थिक शोषण मोठं होत आहे, त्यामुळे जयसिंगपुरातील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचं हत्यार उपसलं आहे. कोणताही माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. कलंदर मोहम्मद हुसेन बागवान, इथं मार्केटमध्ये काही सुद्धा सोय नाही आहे. इथं भरपूर असे दगडं इथं सगळे पडलेले आहेत. प्यायची पाण्याची सोय नाही आहे. कुठलीही सोय नसताना इन्हें आमच्यापासून कर वसूल कराकाराच्या ह्याच्यात आहेत. मग ते कर आमाने तेवढं झेपत नाही द्यायला. इथं पहिलं दोन रुपये घेत होते, त्यानंतर 2 रुपये घेतले. 2 रुपये बी तसं द्यावं म्हणतात तर इथं काही सुद्धा सोय नाही आहे. आता म्हणतात तिने की शेकडा 1.05 रुपये असं चालू करणार म्हणाल्यात. मग ते आम्हाला पुरवत नाही. एकतर इथं आम्हाला जायची सोय नाही. इथनं जायची सोय म्हणजे कसं आहे, गाडी इथनं आम्ही भाड्याने नेतोय. डागाला कमीत कमी 20 ते 25 रुपये खर्च आहे आणि यांचं ते कर प्रमाण आम्हाला परवडत नाही. आम्हाला मिळत्यातच किती, त्यात 2-4 रुपये मिळतात. इथंच 2-3 रुपये जर का असं देऊन जायचं म्हणजे आम्हाला होणार नाही ना. तेव्हा कसं आहे माहिती का, तिने हाय त्या प्रमाण जर का आमच्यापासून घेत असतील तर आम्ही आजपासून बी चालू करू शकतो किंवा आजपासून बंद बी करू शकतोय. किंवा पहिला आमचे कर घेत होते, त्याने 2 रुपये त्या प्रमाण जर का घेत असेल तर चालू राहणार, नाहीतर आजपासून बेमुदत बंद राहील. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. जयसिंगपूरच्या बाजार समितीवर दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानी शिवसेनेचं वर्चस्व आहे. या राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचं वाटोळ होऊ नये यासाठी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. या मार्केट कमिटीनं काय गेले 2008 पासून इथं मार्केट हे झालेले आहे. आणि पहिला कसं डागाला 1 रुपया घेत होती, मग नंतर तक्रार केली आहेत. तक्रार केल्यानंतर तक्रार 2008 बी दिलं, 2007 बी दिलेला तक्रार की बाबांनो प्लीज सर तुम्ही हे काम करून घ्या. मग 2 रुपये द्यायचं चालू केलं. 2 रुपये देत असताना यांची कुठली सुविधा नाही इथं आणि लोकांना नाही, महिन्याला 2 महिन्याला एकदा टायर घालायला लागले त्या गाडीला आणि गाड्यांचं वाट लागायला सगळी. आणि मार्केट कमिटीनं दुसरं काहीही केलं नाही. इथं एक संडास सरकार आणून बसवल्यात, ते इमर्जन्सी याचं संडास. पाण्याची टाकी आहे, तिथं पाणी नाही आहे प्यायला लोकांना. आणि हाल होतो व्यापाऱ्यांचा. आणि हे जे जोपर्यंत मार्केट कमिटी व्यापाऱ्यांना बोलवून मीटिंग घेत नाही ज्या त्या व्यापाऱ्यांना, तोपर्यंत आम्ही कर भरणार नाही आणि मार्केट बेमुदत बंद राहील असं रिपाईचा इशारा राहील. आणि रिपब्लिकन पार्टी पक्ष जाऊन ते हल्ला करेल. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.